कसं वाटतंय? अजून तुला पडेल वाट चला आता जेवण करू आणि भेटू आपण, करताना भेटू करताना. ह्यो कापतं इकडं आणि इकडं सुपड्यांगोला कडक. ह्यो बघा असं गोल्या निघल्या, मिनी सोडवायला दोन तीन गोल आहे त्याच्यान. या वेटिंग वे आली आणि आम्हाला भेटली येऊ येऊशी दुधी बघायला, येऊ येऊशी दुधी. हे बघ कौले आले मग दुधी दुधी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग म्हणजे आता आफ्टरनून पण व्हायला आली आणि मी निघितलंय की ते बिस्किट खायला. जरा मग अशी जरा बसलेलो कारण की पोटात दुखाचं पेन काय अजून म्हणजे बंदच नाही झाला. नाही रिपोर्ट फोन केला तर म्हणजे संध्याकाळी रिपोर्ट येतील. तोपर्यंत बघू आता किती वाजता येतात. तोपर्यंत घेते चस्का मस्का खाऊन. आणि या अजून अंघोळ झाली नाही, अजून अजून आतुरा नाही. तर मग अशीच मी पाणी उपसलेला तरी अजून अंघोळीला जाऊ शकतो. काय घेतलं गुड आफ्टरनून मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैतू यांच्या चैत्राली युट्यूब चॅनलवरती. मी आज लेट उठलो म्हणजे रात्री लेट झोपलेलो म्हणून लेट उठलो. चैत्रालीच्या पोटात रात्री पण दुखत होतं, झोपायला लेट झाला जरा. तर आता उठलो, आंघोळी केली, फ्रेश वगैरे झालो. आता मस्त की जेवायला काय केले ते बघतोय. आज सोमवार आहे, बोललं तर आज भाजीच असणार, काहीतरी असेलच. तुम्हाला पण दाखवतो तापा. आणि आमची मॅडम इथे, आता आमची मॅडम इथे जेवायला वाढायला बसले. पापड चालते का? पापड बघते. पापड चालायला घेतल्यात म्हणजे भाजी चालते. हे वरण आहे, जशी जे भात असेल नाही, जे भात आहे ना भात, वरण भात. हा ही बघा काय भाजी. बा शेंगे का भाजी? नाही मेरे को खाली वरण भात लोणचा दे. वांगा बटाटा तिसमे शेंगा दिख रहा है मेरे को. अजून व्यावी व्यावी चे खबर. ऍक्टिव रा ऍक्टिव रा ऍक्टिव 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 मोड ऑन. चल पटापट आता पापड तर जेवायला घेऊ. चल तुला मी जेवायला देतो. पपया आपले किती झाल्यात पण त्यांच्यावर काहीतरी व्हाईट 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 लागलं पडलाय. ठीक असत का? खाली अजून एक पिकलं होता, ती पण काढून द्या. इकडे एक बारकुशी आली व्यावी व्यावी पपई इथे. या पपईवर तब्येत बरी नाही पण हॉट आवलतय, हे करताय ते करताय, तवडी जात नाही अंगातून. आज तुला पाच इंजेक्शन द्यायला सांगू आपण संध्याकाळी जेवली. चला आता जेवण करू आणि भेटू आपण, करताना भेटू करताना. आता मी देते यांना जेवण आणि परत ब्लॉग चालू आहे. ओय भाई झापलेलो. आता मी पण घेतलाय मला जेवायला. आता मी जेवतोय, गोळी खाते आणि बोलतोय. आता जेवण वगैरे करून मस्त आहे की खाली शेतात आलो होतो. शेतात येताना बघतोय तर इकडं मस्त आहे की मेहनत फुल जोरात चालू आहे. एक 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 पालात आहे, एक तिकडं पालाला एक इकडं पालाला. मेहनत फुल पोरांची जोरात चालू आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. मैदान मानवायला घेतले पोराई. एक दोन तीन चार, दोन तीन तिकडे आहेत फुल जोराचा. हे पण मी जेसीबी मारणार आहे इथं. मी तर जेसीबी मारणार आहे हो. पहिले सांगितलं बरा, तुम्ही घेतले मैदान मानवाला बरोबर आहे. सोनट्याची फुल मेहनत चालू आहे. हे भूत आहेत सगळी. जेसीबी मेरल्या मैदान फुकाड झाला. आता माझी भांडी वगैरे घसून झाली. आता मी आलो रूम मध्ये आणि जरा आराम करते. मी खाली गोळी बघू आता पेन कमी झालं तर संध्याकाळपर्यंत. परत संध्याकाळी पण जावायचं दवाखान्यात. संध्याकाळी रिपोर्ट झाला आणि सगळी जेल्यानंतर आम्ही मस्तपैकी एक हिला आणून याच्यावर गेम केली. इकडे इकडे आपटा आपटी चालू आहे फुल जोरान. तारफुलांवर गेम केली डायरेक्ट आम्ही तिघाही. सगळी जेली
कोणी जिला आणायला मागित नव्हता नाहीये, काढली दोन पेंडी काढल्या म्हणजे बारीक बारीक, एक बारीकच निघली ही बऱ्यापैकी जरा तिकडं त्याने जीव तोरले, जीव काले जीव दिज ना निघ वाटतं, एक निघले याला, एक दोन चोरवले त्यांनी, आपण आपटून चोरव पटापट आणि ह्यो खाऊन बघतो कसा आहे आता. आणि ह्यो कापतं इकडं आणि इकडं सुपड्यांगोला कडक ह्यो बघा असं गोल्या निघल्या मिनी सोडवायला, दोन तीन गोल आहे त्याच्यान या वेटिंग होय आली हे सुपड्यामा गोला निघूला आता मस्त एक खाऊला नो कंट्रोल होऊला. चलो पटापट लगा दे बॅडी बघू रे कसा निघले ते सुपड्यांगोल्याला कापताना आला मिनी बरोबर कापले हो सुपड्यामा गोला नीचे. आता मी घरी आलो सुपला मग गोला आणि आमच्या मॅडमची तब्येत अजून बरी नाही. आता वाजलं किती संध्याकाळ बोलला, संध्याकाळी आम्ही मस्त आहे की आता दवाखान्यात जाऊ, कारण की दवाखान्यात रेग्युलर जाणार झालेलं आहे. झोपू दे झोपले झोपू दे, उठल तेव्हा मी दवाखान्यात घेऊन जाईन तिला. झोपले तर आता जरा आराम करते, सकाळची रडती ना रडतीच आहे. आता बरेच सर आम्ही घरा बसलेलो, त्यानंतर मॅडमचा काय अजून कमी होतच नाही दुखणं, तिला सांगलं जरा खाली चालू चल आपण, तर आम्ही चाललो शेताच्या गार्डनमध्ये. शेतावर सातमध्ये बाहेर पडत शेतात बरं जरा चालू दे, त्याच्यानंतर फरक पडला पोटात दुखायचा तर चांगला होईल बघू दे. तर आम्ही चाललो आता कॉर्नमध्ये का डॉन केला, हात जरा हस हस जरा हस, चल हो पोरा कसा फायदा म्हणले बघ, तुला मैदान दाखवत मैदान तुमचं वेगळं आहे, आमच्या पण कसं नेट बीट लावले पोराय बाय. आम्ही खाली आलो, वर्षी विमान चालले विमान चालले, आम्ही खाली आलो आणि आम्हाला भेटली येऊ येऊशी दुधी बघायला, येऊ येऊशी दुधी हे बघ खवले आले मग दुधी दुधी येऊ येऊशी दुधी आल्या बघ येऊ येऊशी दुधी. तिथं आल्या दोन, तिथे एक आले व्यावी व्यावी दुध्या, तिथे एक आले व्यावी व्यावी दुध्या बघा. हा ती बघ तिथं पण आले बाई, इथं पण आले तीन चार दुधी. आणि आमचा झाराचा पाला कुठं गेला काय समजतच नाही, मोठीचा बंजारा हो गया झारा, पुरा वाट लग गया झार का. फायद्याची का नाही ती, फायद्याची का नाही, पप्पाई तोडायचा प्रयत्न तोडली चला इथे गाणी जाते. आता आम्ही जरा सर चाललो फिरलो शेतातच बरं सर चाललो, लॅम्पी वगैरे आणून घेतली आणि मॅडमला पाहिजे होती पल्पी, तर मी चाललो आता पल्पी आणायला. हर मॅडम आले पैसे घेऊन पल्पी आणायला, पल्पी देख दारू पदे येतो मी. कुठली पाहिजे ज्यूस कुठला पाहिजे, ऑरेंजवाला पल्पी ओके, पल्पी नसला मग बघते मी तिथं फोन करतो थांब तुला. हा मग बघते ना फोन करते पल्पी असंच समजायचे तो याच. चला चला आता पल्पी आणला, आजचा दिवस लय बोरिंग गेलाय कारण की चैत्राला ॲक्टिव्हच नाही, ॲक्टिव्ह म्हणजे तब्येतच बरी नाही, बरं वाटतंय मधीन तिला मधीन नाही पण वाटत. दिस इज द आईस्क्रीम, दिस इज अ पल्पी, लिंबूचा पल्पी आहे, पल्पी तर काय ना ती दे माझाची वाटली ते. हां पल्पी लिंबूचा भेटला बघू दे, तिला पाहिजे होता ऑरेंजचा भेटला लिंबूचा, एक माझाची वाटली घेतली किती आलं सात. फुल इंग्लिश शिकले बाई ती आलीच ना, ती पल्पी कधी आली
चावी सर तर तशी पण आठवण पडलीच तीच पल्पी भेटली नाही माझाची भेटली ही एक आपलं माझा भेटले आणि ही भेटली ती बोलली माझाची बॉटली पण चालेल बघू दे मी घरी आलो दोन्ही घेऊन बघू आता काय बोलताल मॅडम आवडतं की ना माहीत पण ना फोन पण नाही केला मी तसा तिला काय बोलते बघू दे चैत्राली पल्पी नाही भेटली माझ्याची बॉटल आली छोटीवाली पल्पी बदली त्यांनी ती ती लिंबूवाली बोलला तो तू बोलली माझा कानाला ना म्हणून एक माझ्या मँगोची बॉटल आली छोटीवाली नव्हती तिथं ती आणली चालेल ना मग जा ती जा ही पी पहिले बघ कशी वाटते लिंबूची ती शिजल लिंबू पाणी थोबार व्याबी व्याबी होणी फोडून देव बघ कशी लागत मस्त आहे मग घर नसा ना लिंबू पाणी बघू मस्त लागत मी तो पितो येऊ जा मॅंगो पिता कसं वाटत अजून तुला बरं वाट येतील तर एक घंटा रिपोर्टचा येईल एक घंट्याने येईल रिपोर्ट मग बदू तुला ना चला बलाला सांगू आपण अजून चार पाच जा फ्रेश होतं जराशी जा पण दू फ्रेश हो कारण की एक घंट्याने येईल आता रिपोर्ट ते बोलल्या व्यावी व्यावी तो भर झाले व्यावी व्यावी रडून दाखव कशी रडवतेस मी कुत्तू कशी रडवतेस मी कुत्तू आता इथे घेतली पत्रिका लिवाला आणि नावच खपत नाही दाखव नावा खपा अजून यायची अजून नवऱ्याचा नवरीचा टाकला का पहिले ना टाकला इथून असं टाकायची आहे ती हे बघ सगळी छोटी झाल्यावर इथून इतकीच नाव इथून तर आता जस्ट हॉस्पिटलमधून फोन आला होता आम्ही कधीपासून बसलेलो हॉस्पिटलवाल्यांचा फोन येत नव्हता म्हणून तर आता हॉस्पिटलमधून फोन आला होता रिपोर्ट आले नीचे तर ते बोलले का तुम्ही घेऊन या मॅडम 8 वाजेपर्यंत आहेत तर आम्ही लगेच निघलो तसंच घेऊन बघू दे रिपोर्टमध्ये काय सांगतात तो आता तिकडे गेल्यावर समजेल चला आता हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो आता मी आयशा हॉस्पिटलमधून निघलो आणि आलो आता खारघरमध्ये सेक्टर कितीला आलो तो सेक्टर 12 आलो कारण लोटस मध्ये आलो सोनोग्राफी काढायला कारण की तिथून आम्हाला सांगितलं की तुम्ही दुसरे इथे काढून बघा काय आणि इथे सबस्क्रायबर पण भेटतात पण ट्रॅफिक होती त्याच्या मला घेता नाही आला आणि म्हणजे एक दादा भेटलेला नाही एक छोटी पोरगी भेटलेली छोटा सबस्क्रायबर भेटलेला एक छोटी सबस्क्रायबर छोटी छोटा छोटी काय त्याला तर जावी आहे तो हॉस्पिटल आहे पण पार्किंगला जागा पार्किंगला जागा नाही भेटत कधीपासून हॉस्पिटल तर हॉस्पिटल शोधले तू पण नाव बघ ना कसा या झालाय समजला पण नसता लाईट गेलेला आहे नावाच्या आपण पुढे गाडी लावून चालत येऊ तिथंच लावायला पाहिजे होते आपण इथून चला फर्स्ट फ्लोर ला बोलला आता गाडी लावू आणि जाऊ हॉस्पिटल मध्ये चला आम्ही आता खारघरला येऊन लोटस मध्ये सोनोग्राफी चेक केली त्याही पण बट ते सांगितलंय का काहीच प्रॉब्लेम नाही ना काहीच त्यांना पण दिसत नाही रिपोर्ट आल्यावर समजेल काय आहे त्या आता लोटसमध्ये आलतो आम्ही हे बघा पाठीमागच आहे आम्ही बाहेर बसले आतमध्ये पण वेटिंग एरिया होता आमच्या मॅडमला थंडी लागतं म्हणून आम्ही बाहेर बसलो ए सी चालू होती तिथे तर बघू दे आता काय आहे इथं रिपोर्ट जेवण डबल आशियामध्ये जायचं आहे मी लोटसमधून निघलो रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफीचे रिपोर्ट वगैरे घेऊन आता चाललो मी परत आयशामध्ये रात्रीचं वाजलं 9 आणि सोनारची मम्मी पप्पा मम्मी पप्पा पण आली म्हटलं घरी तर जाऊया आता आयशामधून आयशामध्ये तिथून जाऊ आता घरी आता मी पोचलो आयशा हॉस्पिटलच्या बाहेर आणि गर्दी ही म्हणजे ट्रॅफिक लागलेली चला आता पटकन रिपोर्ट टाकून आणि डायरेक्ट घरी गेल्या भेटत ना
डायरेक्ट घर पे जाके मिलते बाबा। चलो घरे जेले आओ भेटू, काय प्रॉब्लम असेल जर नाही सांगला तरी तर चांगलाच आहे। काय आपल्याला प्रॉब्लम, काय प्रॉब्लेम येते समजलं तर नक्कीच चांगलं होईल। जिंदगी 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 कुछ नाही, कल देखेंगे क्या करने आओ। चलो कोणी आओ, चलो बिल्डिंग तोडायला झाले आणि मम्मी साल्यम बघायला, मम्मी पण पडले, मम्मी बोलत पडल्या कुठे लागले, मम्मी पडले नुंगद आपा बोलत कुठे लागले मुस्काटला झाला आणि फर्स्ट टाइम उतरल्या उतरल्या मम्मी मम्मी गरबरली मम्मी तुम्हाला बघवलं मम्मी आल्या आप्पा पण आले डोका घुमते का। आता मम्मी ना आप्पा नेली घरी, आम्ही जाणार त्यांना सोडायला। पप्पाचं डोलं मिटकायला लागलं भाभीने, चैत्रालीचे पोटात दुखत तरी आम्हाला शिक्षा काय भेटत नाही कोणाला। आखडी डोंडंग खात तरी इकडे पानपोळीवाले का भेल खायला आली, इकडे पोरा क्रिकेट खेळतात यांना तरी पण शिक्षा भेटत ना कोणाला। खायला हा या सगळे खायला। आता इथे आई भेल आणलेली, मला पण आणले बाहेर नव्हता अश्विनी, मला पण भेल आणले आणि घेऊन बेल येऊन मुखात बसले हो खाते आता मग आपण नंतर बोलू। आता हे गेलं फ्रेश व्हायला, तर आजचा ब्लॉग मी एंड करते। तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया। तुम्ही आमच्या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला। बाय बाय, गुड नाईट।